येऊरमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रभात फेरीसाठी येणारे नागरिक हे खोल जंगलामध्ये जात असल्याकारणाने ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा अधिवास आहे त्या ठिकाणी देखील आता नागरिक हे प्रभात फेरीसाठी जात असल्याचं सा निदर्शनास आल्यानंतर आता येऊर परिसरातील फिरण्याचे निर्बंध अधिक कडक करण्याचं वनविभागाच्या प्रशासनाने ठरवलं आहे त्यासाठी पहाटे रात्री एक ते पहाटे पाच वाजेपर्यंत गावकऱ्यांव्यतिरिक्त आणि बंगलेधारकांव्यतिरिक्त इतर कुणालाही येऊर परिसरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही असं श्री राजेंद्र पवार यांनी सांगितलं आहे एकतीस डिसेंबरला देखील हाच नियम लागू होणार असल्याची माहिती श्री राजेंद्र पवार यांनी दिले आहे सध्या या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी तेवीस रुपये एवढा वार्षिक पासचं शुल्क आहे इतर नागरिकांसाठी पन्नास रुपये मासिक पास आणि वार्षिक पास एकशे पंच्याण्णव रुपयांचा असणार आहे त्याचप्रमाणे हलक्या वाहनांसाठी एकशे पंच्याण्णव रुपये अवजड वाहनांसाठी दोनशे त्र्याण्णव रुपये आणि दुचाकीसाठी पन्नास रुपये एवढं शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती येऊर वनपरिक्षेत्र अधिकारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान श्री राजेंद्र पवार यांनी दिली आहे यापूर्वी देखील शासनाच्या वतीने या आदेशाची अंमलबजावणी होत होती मात्र आता अधिकाधिक नागरिक या ठिकाणी प्रवेश करू लागले आहेत आणि त्यामुळे आता हे निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे